राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग का अध्यक्ष पद या चंद्रपुर वासियों का सम्मान होने का प्रतिपादन धन्यवाद मोदी जी सभा में नवनियुक्त पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर ने किया। चंद्रपुर लोकसभा मतदार संघ के मतदाताओं के आशीर्वाद से चार बार सांसद चुनकर आया हो जनसेवा करने का अवसर दिया। चंद्रपुर वासियों का रोनी हो नरेंद्र मोदी जी और पक्ष श्रेष्ठियों ने राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष पद पर चुनाव कर चंद्रपुर वासियों का ही नहीं तो महाराष्ट्र का सम्मान किया। ऐसा प्रतिपादन स्थानीय गांधी चौक में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और भाजपा पक्ष श्रेष्ठी का आभार व्यक्त करने के लिए भाजपा ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाति मोर्चा, अनुसूचित जमाति मोर्चा, भटके विमुक्त जाति मोर्चा, अल्पसंख्यक मोर्चा, भाजपा महिला मोर्चा, वैदिकीय आघाड़ी की ओर से आयोजित सभा में नवनियुक्त राष्ट्रीय मागास वर्गीय आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर ने किया। सभा में पद्मश्री, पूर्व सांसद विकास महात्मे, वनी के विधायक संजीव रेड्डी पोटपुरवार, भाजपा ज्येष्ठ नेता विजय राउत, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश महामंत्री संजय गाते, पूर्व विधायक संजय धोटे, सुदर्शन नीमकर, जैनुद्दीन झवेरी, भाजपा महानगर अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाड़े, ओबीसी मोर्चा के विदर्भ संघटक रविन्द्र चौहान, खुशाल बोंडे, अंजलि घोटेकर, अनिल फुलझेले, अलका आत्राम, ब्रिजभूषण पाजारे आदि की उपस्थिति थी। यह सभा प्रधानमंत्री, भाजपा पक्ष श्रेष्ठी और जनता का आभार मानने के लिए आयोजित की गई। इस समय श्री अहिर ने सभी का आभार माना। इस समय उपस्थितों ने अपने अपने विचार रखे। कार्यक्रम का प्रास्ताविक खुशाल बोंडे ने तो संचालन अंजलि घोटेकर ने किया और आभार प्रदर्शन ब्रिजभूषण पाजारे ने किया। अतिशय मोलाची जबाबदारी भारत सरकार ने आदरणीय हंसराज भैया अहिर साहेबांवर टाकली। अहिर साहेबापेक्षा जास्त शिकलेले, जास्त बुद्धिमान आणि अनेक लोक या भारतात पडलेले आहेत, परंतु जेव्हा ओबीसींच्या संदर्भात ही बाब आली आणि ओबीसींचा आयोगाचा अध्यक्ष कोणाला करावा ही जेव्हा प्रश्न पडला आणि आदरणीय हंसराज भैया अहिर सरकार माणूस ज्यांनी 5 वेळा संसदेत उत्कृष्ट संसदपटू म्हणून नाव कमावलं, तळागाळातल्या लोकांचे प्रश्न उतरले, शेतकऱ्यांचे प्रश्न उतरले, कोर्टाचा दृष्टिकोन वेगळा, बाकीच्या काचेच्या घरात बसून राहिलेला अधिकाऱ्याचा दृष्टिकोन वेगळा, त्याला माहीत नाही। परंतु भैया, या ठिकाणी मी एक दोन गोष्टींचं उदाहरण सांगतो की गोंडगोवारी समाजाच्या संदर्भातला जेव्हा आयोगासमोर, हायकोर्टासमोर, सुप्रीम कोर्टासमोर हे प्रश्न गेले, तसेच त्याच्यानंतर धनगर समाजाचे प्रश्न गेले, धनगर, धनगर, धनकड, धनवर अशा अनेक शब्दांमध्ये फरक केला गेले आणि वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आलं, हलबाचा असो, हलबीचा असो किंवा कोष्टी असो, हे सगळे समाज अलग अलग करण्यात आले आणि त्याच्यामुळे याचं कारण असे होते की हे काचेच्या घरात एसी मध्ये बसून ते समाजाचं विश्लेषण करत होते, परंतु जेव्हा या हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात याच्या गोष्टी गेल्या आणि त्यावेळी जेव्हा पाहणी करण्यात आली त्याची पूजा पद्धती कशी आहे, राहण सहन कसा आहे, लग्नाच्या पद्धती कशा आहे, आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आदिवासीच्या समाजातल्या जेव्हा वेगवेगळ्या जाती, पोट जाती आणि ह्या ठरवत असताना इंग्रज सरकारनं तुमच्या चेहऱ्याची ठेवण कशी आहे, नाकाची ठेवण कशी आहे, दाताची ठेवण कशी आहे, बसण्याच्या पद्धती कशा आहे, लग्नात काय पद्धती आहे, अहेर करते नाही करते, इतक्या बारीक सारीक पद्धतींपासून त्याचं विश्लेषण करण्यात येते आणि जेव्हा तुमची जात एखाद्या ठिकाणी टाकता किंवा बाहेर काढता त्यावेळी या सगळ्या गोष्टीचा विचार होतो। आदरणीय भैया, सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, महिला बंधनी मातृशक्ती आणि माझ्या मित्रांनो, खरंतर भैया खासदार म्हणून आणि 4 टप आपल्या सगळ्यांची सेवा केली, आज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय ओबीसी समाजाचं राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, ओबीसी समाजाला न्याय देण्याचं त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वानं भैयाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचा अध्यक्ष धरून आपल्या सर्वांची मनोकाम इच्छा मोदीजी आणि राष्ट्रीय नेतृत्व, आपले राष्ट्रीय अध्यक्ष जनाबद्दल नड्डा असेल, राष्ट्रीय सर्व नेतृत्व, महाराष्ट्राचे सन्माननीय फडणवीस साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, गडकरी साहेब सर्वांनी आज भैयाला जबाबदारी सोपवली आणि भैया निश्चितपणे ओबीसी समाजाला आत्म अन्याय होता फार मोठ्या संख्येने
उपस्थित होता त्या समाजाला जे आरक्षण मिळाला पाहिजे, समाजाला ज्या सोयी सुविधा मिळाला पाहिजे, अनेक सोयी सुविधापासून आरक्षणापासून समाज वंचित होता, त्या वंचित असलेल्या ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम निश्चितपणे भैया आपल्या या पदाच्या माध्यमातून करेल असा आपला सर्वांना विश्वास आहे। म्हणून मी आदरणीय भैयांचं अभिनंदन असताना निश्चितपणे विश्वासाला सांगतो, भैयांना प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या जवळून मनापासून जपलं, इथं बसल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा भैयावर अतिशय नैतिक अधिकार आहे। भैया किती मोठ्या पदावर गेले, आज माझ्यासाठी राष्ट्रीय माझ्या अध्यक्ष झाले, तर निश्चितपणे शेवटच्या उपस्थित असल्या शेवटच्या कार्यकर्त्याचा सन्मान भैया नेहमी ठेवते। मी स्वागत याकरता केलं की हा माझा सत्कारचा कार्यक्रम नाही आहे। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासोबत सहकारी गृहमंत्री अमित शहाजी, रक्षामंत्री राजनाथ सिंगजी, गडकरी साहेब, राज्यातून आपले देवेंद्र फडणवीसजी, आपले चंद्रशेखर बावनकुळेजी यांचे सर्व सहकाऱ्यांनी एकमताने या इतक्या मोठ्या आयोगावर ओबीसी आयोग राष्ट्रीय स्तरावर त्याच्याकरता तुमच्या चंद्रपूरचा मी कर्जदार आणि त्या खासदार बनलो या ठिकाणी, मला त्याकरता निवड केली म्हणून मी प्रधानमंत्री मोदींचं आणि पक्षाचा आभार मानण्याकरता ही धन्यवाद सभा आहे। मी मुळे त्या ठिकाणी माझं कौतुक करण्याकरता सत्काराकरता आलो नाही या ठिकाणी। मी प्रामाणिकपणे सांगतो की मी रॅली याकरता काढली नाही की मी निवडणूक जिंकून या ठिकाणी येत नाही, मला फक्त जिम्मेदारी दिली त्या नेत्यांनी, म्हणून त्यांचा आभार मानण्याकरता सभा घ्यावी ही कल्पना होती आमच्या सहकाऱ्यांची। मी म्हटलं होकार दिला मी त्यांना, महात्मेजी आले, मुतकुरवाजी आले, संजय धोके आले, मिनकरजी आले, धेनूभाई आले, त्या सगळ्यांचं मत एकच होतं की तुम्ही चांगला कार्यक्रम देत आहात। काही मंडळी अजून प्रवासात आहेत, येऊ शकले नाही नेते मंडळी, तर मी आपल्या सगळ्यांच्या जसं सन आपल्या अंजलीताई म्हणाल्या की चंद्रपूर भूषण, मी चंद्रपूर भूषण नाही, मी चंद्रपूर कुणाचा कर्ज बाजारी ऋणी आहे। अनेकदा तुम्ही लोकांनी मला लोकसभेत पाठवलं, अनेकदा चारदा घेतो, अनेकदा मतदान केलं, मी तुमच्या मुळे लोकसभा बघितली आणि काम करू शकलो, मला विश्वास आहे या गोष्टीचा की माझ्या पक्षामध्ये किंवा सरकार मोदी सरकारमध्ये कोणाही व्यक्तीची निवड करताना जोडण्या देताना विचारपूर्वक करतात। मी माझं कौतुक करत नाही, परंतु मला आनंद या गोष्टीचा की चंद्रपूर जिल्ह्याला एवढं मोठं पद मिळालेलं आहे, महाराष्ट्राला पद मिळालेलं आहे, विदर्भाला मिळालेलं आहे, ते मला मिळालेलं नाही आहे, तुम्हाला मिळालेलं आहे ही माझी भावना आहे। म्हणून मोदींचा आभार मानलं। मी फार कमी वेळामध्ये सांगणार की जे आता माझ्या पूर्वीच्या वक्त्याने आपल्याला सांगितलं की ओबीसी कमिशन म्हणजे काय, पिछड़ा जाती आयोग म्हणजे काय, त्याला किती अधिकार प्राप्त झाले, कोणी दिले। मी अनेक वर्षांपासून काम करताना आमची मागणी होती या देशामध्ये जे संविधान आम्ही स्वीकार केलेलं आहे ते संविधान काय म्हणतं, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण केल्याशिवाय कोणतेही भाषण देशामध्ये पूर्ण होऊ शकत नाही। देशामध्ये लोकशाही आहे, ही लोकशाही फार शक्तिशाली आहे तुमच्याकरता, तुम्हाला लोकशाही शक्ती देते, अधिकार देते, तुम्हाला जाणीव करून देते की तुम्ही कोण आहात, फक्त मतदार नाही, गरीब नाही, समान हक्काचे मानकरी आहात। बाबासाहेबांनी तेच म्हटलं, संविधान दिलं या देशाचा प्रत्येक नागरिक समान विकासाचा, शिक्षण क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये, संस्कृती क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये समान असला पाहिजे, विषमता संपली पाहिजे, तो लढा होता बाबासाहेबांचा, तोच लढा
मोदींनी स्वीकारलेला खूप झाला. मी सांगतो मी जवळून बघितलेला. तुम्ही समजा विचार करा की एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मुसलमान बंधू या ठिकाणी होते, डॉक्टर खान होते या ठिकाणी, रेणूबाई होते. या देशातील मुस्लिम महिलांसाठी किती त्रासदायक जीवन होतं. तीन तलाक, पूर्ण आयुष्य अस्थिर, त्रिशंकू जीवन. एक वाईट महिला तिला कधी नवरा तलाक देऊ शकत होता. मोदीजी हिंदू आहे, बाबासाहेबांना स्मरण केलं, संविधान क्या बोलता है, समानता. खूप त्रास घेऊन विरोध पत्करून लोकसभेत अनेकदा अमेंडमेंट आणण्याकरता बिल वापस घेऊन गेले, तीन तलाक बिल. पण तीन तलाक बिल पारित का केलं या मुस्लिमांना मी सांगतो. तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला, तुमच्या मुलीला न्याय देणारा प्रधानमंत्री तो का आहे. तुमच्या आई मुलींचं जीवन अस्थिर नाही ठेवलं. तीन तलाक कायदा रद्द करून त्यांनी देशात मुस्लिम महिलांकरता लोकशाही स्थापन केलेली आहे.